नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो अजून आपण एक ट्रिक पाहणार आहोत काळ काम वेग व मजूर यावरती यापूर्वी आपण एक ट्रिक बघितली होती आता दुसरा टाईप आहे त्यावरती ही ट्रिक पाहूया आता यामध्ये टाईप कसं असणार ते समजून घेऊ अगोदर तर यामध्ये काय आहे दोन गट असणारे मजुरांचे आता पहिल्या गटामध्ये कितीतरी काही मजूर असतील ते काही तास काम करत असतील आणि काही दिवसात ते काम पूर्ण करत असेल आणि तेच काम परत दुसऱ्या गटातील मजूर काही दिवसात किंवा काही तास दिलेले असेल त्या कालावधीमध्ये ते काम पूर्ण करतात आता अशा वेळेस तुम्हाला तिथे दिवस किंवा वेळ विचारला जाऊ शकतो आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते काम दोघांसाठी सारखंच असणारे फक्त मजुरांची संख्या कमी जास्त असेल दोघांची दिवसांची संख्या कमी जास्त असेल आता इथे तुम्हाला जे विचारलेलं आहे ते तुम्हाला इथे काढावं लागेल एखाद्या वेळेस तुम्हाला दिवस विचारलेले असेल किंवा मजूर विचारलेले असेल किंवा वेळ विचारलेला असेल तर त्यानुसार आपण इथे ते काढायचे आता इथे ट्रिक कशी वापरायची ते पहा आता इथे दोन एक्झाम्पल घेतलेत आपण तर एक्झाम्पलहून ट्रिक कशी वापरायची मी तुम्हाला सांगतो इथे दहा मजूर रोज सहा तास काम करून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात म्हणजे पहिल्या गटात दहा मजूर आहेत आणि रोज ते सहा तास काम करतात सहा तास काम करून एक काम ते बारा दिवसात पूर्ण करतात काम तेच असणारे तर दुसऱ्या गटात वीस मजूर आहेत तेच काम वीस मजूर रोज नऊ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील हे तुम्हाला काढायचे तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या गटात तुम्हाला जेवढे मजूर दिले जेवढे तास दिले आणि जेवढं दिवस दिले त्यांचा गुणाकार एका साईडला घ्यायचा इथे दहा मजूर त्याला गुन्हेला सहा तास घ्यायचे आणि त्याला गुन्हेला बारा दिवस हा झाला पहिला गट आणि दुसऱ्या गटात तुम्हाला वीस मजूर दिलेले त्याच्या बरोबरीतच आहे तुम्हाला हे वीस मजूर गुन्हेला नऊ तास दिलेले तिथे आणि तुम्हाला काय करायचं आहे दिवस काढायला सांगितले तर दिवसाचं काय करायचं आहे ते डी डी घ्यायचं आहे कल्फापेट तुम्हाला दिवस काढायला सांगितले म्हणून डी घेतला आपण जर तुम्हाला टाईम करायला सांगितला असता तरी ते टी घेतला असता किंवा तुम्हाला मजूर काढायला सांगितले असते तरी इथे आपण एम घेतलं असतं काहीतरी ठीक आहे आता इथे काय करायचं तुम्हाला दिवसांची संख्या काढायची इथे काय करायचं वीस गुन्हेला नऊ ही संख्या इकडे घेऊन जाऊ आपण डाव्या साईडला तर डाव्या साईडला आल्यानंतर ती छेदामध्ये येणार म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला डी बरोबर अंशामध्ये काय असणार आहे दहा गुन्हेला सहा गुन्हेला बारा यांचा डायरेक्ट गुणाकार करू नका कारण की इथे तुम्हाला संक्षिप्त रूप देता येते आणि हा वीस गुन्ह्याला नऊ याला छेदामध्ये असेल वीस गुन्हेला नऊ आता इथे संक्षिप्त रूप जाते बा इथे दहा एक दहा दाईन दोन्ही वीस होतात परत इथे बे एक बे बेत्रिक सहा परत तीन एक तीन तीन त्रिक नऊ परत तीन एक तीन तीन चौक बारा म्हणजे सर्वात शेवटी इथे फक्त काय राहते चार आणि हे चार दिवस असणार आहेत म्हणजेच काय दुसऱ्या गाड्यातील वीस मजूर रोज नऊ तास काम करून ते काम किती दिवसात पूर्ण करतील चार दिवसामध्ये तर या पद्धतीने तुम्हाला ही ट्रिक वापरायची तर यामध्ये काय करायचं फक्त जो सुरुवातीचा गट असेल तुमचा त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही मजूर दिलेले असेल तास दिलेले असेल दिवस दिलेले असेल त्यांचा गुणाकार एका साईडला घ्यायचा आहे डाव्या साईडला आणि नंतर काय करायचं आहे दुसऱ्या गटातील मजूर तास आणि तुम्हाला काहीतरी काढायला सांगितलं असेल दिवस समजा दिवस असेल किंवा मजूर तर ते, ते दुसऱ्या साईडला घ्यायचे आणि या पद्धतीने याला सोडवायचं आहे आता काही उदाहरणामध्ये तुम्हाला वेळ दिलेला नसेल जर वेळ दिलेला नसेल तर काहीच करायचं नाही त्याच पद्धतीने तुम्हाला याला सोडवायचंय आता इथे काही दहा मजूर दिलेले तुम्हाला दहा मजूर एक काम अठरा दिवसात पूर्ण करतात तर सहा मजुरांना तेच काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील पहा इथे दोन्ही ठिकाणी काम सेम राहतं सारखंच काम राहतं आणि इथे फक्त आता मजुरांची संख्या कमी जास्त आहे आता याच्यामध्ये टाईम दिलेला नाही तुम्हाला तर मग इथे टाईम घ्यायचाच नाही तुम्हाला तर पहिल्या गटामध्ये तुम्हाला दहा दा मजूर दिलेत आणि अठरा दिवसात ते काम पूर्ण करतात म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे डाव्या साईडला दहा गुन्हेला अठरा घ्यायचे आणि उजव्या साईडला काय करणार तुम्ही इकडे तुम्हाला दुसऱ्या गटामध्ये सहा मजूर दिलेले आहेत आणि तुम्हाला किती दिवस काढायला सांगितलेत मग इथे काय करावं लागेल दिवसाचे डी घ्यायचं आहे तुम्हाला आणि याला सोडवायचं आहे तर इथे डी घेणार आपण डी बरोबर हे सहा याला गुन्हा आहे इकडे जर गेले डाव्या बाजूला तर ते भागाकारात जातील म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला दहा गुणीला अठरा बागेला सहा इथे पण अगोदर गुणाकार करून घ्यायचा नाही जर गुणाकार करून घेतला तर मग कॅल्क्युलेशन वाढतील इथे संक्षिप्त रूप जाते संक्षिप्त रूप द्यायचे इथे इथे पहा सहा एक सहा सैन्त्रिक अठरा इथे किती राहतात मग दहा गुन्हेला तीन आणि दहा गुन्हेला तीन किती होतात तीस म्हणजे उत्तर किती मिळते तुम्हाला तीस दिवस तर त्या सहा मजुरांना तेच काम पूर्ण करण्यास का किती दिवस लागतील मग इथे तीस दिवस लागतील तर या पद्धतीने तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे धन्यवाद